नमस्कार मित्रांनो, फुडलं वर्ष शुभ्राया यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे भोपळ्याचे पराठे. त्यासाठी मी भोपळा किसून घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे. मिरच्या, लसूण आणि मीठ यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलेलं आहे. आता हे पीठ आहे ना मी त्यामध्ये मळून घेणार. थोडं पाण्याचा वापर करून पीठ यामध्ये मळून घेतलेलं आहे. आता खूप सारा कांदा कापून एका साईडला ठेवलेला आहे. आपल्याला जशाप्रमाणे लागेल तसं पाणी घेतलेलं आहे मी आणि मिक्स करून आहे ना आपण पातळ करून घ्यायचं. आणि एक पातळ आहे ना फुडकं घेतलेलं आहे मी, म्हणजे उपरणं घेतलेलं आहे. आणि ते आता कढई तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता छोटासा गोळा घेऊन त्याच्यात कांदा आता मिक्स करून घेणार मी आणि पाणी लावून पातळ करून घेणार आहे. हे बा, छोटासा गोळा घेऊन मी आता याच्यावर पाणी हात लावून लावून आहे ना मस्त पातळ करून घेणार आहे. पातळ घेतलेले मी करून आणि तव्यावर टाकलेले आता तेल आणि तव्यावर हे पालथं करून त्यावर आहे ना 2 मिनटं झाकण ठेवायचे. आपण बा झाकण ठेवलेले ने खालून मऊ शिजून रेडी झालेले आहे. बा आता पलटी करून पण मी टाकलेले आहे. बघा किती छान कलर आला याला. आणि अशाच प्रकारे दुसरं पण करून घेतलेले आहे. सगळे मी अशा प्रकारे करून घेतलेले आहेत. हा दुसरं पण मी भाजलेले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.